आरक्षण मिळेपर्यंत एकत्र रहा, सरकारच्या छाताणावर बसून आरक्षण मिळवायचे, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। आरक्षण देण्याशिवाय आता सरकारकडे दुसरा पर्याय नाही, 24 तारखेनंतर एक तासही मिळणार नाही, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। मनोज जरांगे पाटलांची आज बीड मध्ये रात्री 8 वाजता सभा, 40 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन। बीड मधील माजलगाव मध्ये 42 पैकी 13 गावांचा निवडणुकांवर बहिष्कार, मराठा आरक्षण दिल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्धार। अहमदनगरच्या कोपर गावातील करंजी गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना ग्रामस्थांकडून प्रवेश बंदी। धाराशिव जिल्ह्यातील 12 गावांची आमदार खासदारांना गावबंदी, कावळेवाडी, तडवळा, गोपाळवाडी या गावांसह इतर गावांचा मराठा आरक्षणाचा पवित्रा। 85 ते 90 गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मार्गदर्शनामध्ये ओबीसींची एल्गार बैठक, रामलीला मैदानावर होणाऱ्या सभेसंदर्भात बैठकीत चर्चा। पुण्याच्या मावळमध्ये 19 गावांच्या सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका, अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर पर्यंत मुदत। वर्धा जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक तर 29 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक, 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 104 अर्ज दाखल। जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतींच्या निवडणुका, सदस्य पदासाठी 4304 तर सरपंच पदासाठी 904 उमेदवारी अर्ज दाखल, सर्व ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान। गडचिरोली जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींची 5 नोव्हेंबरला निवडणूक, अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमध्ये 21 ग्रामपंचायत आणि 19 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका, इच्छुकांकडून सरपंच पदासाठी 64 तर सदस्य पदासाठी 261 उमेदवारी अर्ज दाखल, 5 नोव्हेंबरला मतदान, 6 नोव्हेंबरला मतमोजणी। मुक्ताईनगर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी 20 तर सदस्य पदासाठी 107 उमेदवारी अर्ज, सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला। कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने, भाजपचं महाविकास आघाडी विरोधात नाक घासू आंदोलन, तर त्याच ठिकाणी कंत्राटी भरती रद्द झाल्यामुळे महाविकास आघाडीचा जल्लोष। सांगलीच्या विठा इथं कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत लाडूचं वाटप। सांगलीच्या मिरसेमध्ये भाजप युवा मोर्चाकडून महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध, कंत्राटी भरती हे महाविकास आघाडीचं पिल्लू, पालकमंत्री सुरेश खाडे यांचा आरोप। हिंगोलीमध्ये कंत्राटी भरतीवरून भाजपचं महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोडेमारो आंदोलन, कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनंच घेतल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आणि यावेळी निषेध करण्यात आला। जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपनं कंत्राटी नोकर भरतीवरून उद्धव ठाकरेंचे बॅनर जाळले, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचा निषेध। परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निदर्शनं, विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप। सांगलीच्या आटपाडीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, महाविकास आघाडीच्या कडून नेत्यांनी तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप। नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, कंत्राटी भरतीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तरुणांची माफी मागावी, आंदोलकांची मागणी। अहमदनगरमध्ये जिल्ह्याचं भाजपचं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी, महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी। धुळ्यामध्ये कंत्राटी भरतीवरून भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, भाजपच्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचं पुतळा दहन आंदोलन, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोल नाक्यावरील धनगर समाजाचं आंदोलन मागे,
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून दाखले देण्याची मागणी। धनगर नेते घनश्याम हाके यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये सरकारच्या शालेय धोरणाविरोधात विराट मोर्चा। आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचा मोर्चात सहभाग। चंद्रपूरच्या कोंभुर्णा इथल्या आदिवासींच्या आंदोलनाचा 5वा दिवस। इको पार्क प्रकरणी सुरू आहे आदिवासी बांधवांचं आंदोलन। वन विभागाच्या कार्यालयाची काल तोडफोड केल्यामुळे मोठा तणाव। महादेव कोळी समाज आदिवासी आहे की नाही या चौकशीसाठी राज्य शासनाकडून चौकशी समितीची स्थापना। सोलापुरात महादेव कोळी समाजाकडून राज्य शासनाच्या जीआरची होळी। जळगावमध्ये उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या गुलाबराव पाटलांसमोर कोळी उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली। 11 दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाचं उपोषण। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डौकी जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा अन्नधान्याचा पुरवठा। विद्यार्थ्यांना जेवणामध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतंय, पालकांचा शाळेमध्ये ठिय्या। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील सोयाबीन पाक कापणीला वेग आलेला आहे। पीक उत्पादनात मोठी घट, खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। गोंदिया जिल्ह्यात धान कापणीला आता वेग आलेला आहे। दिवाळी तोंडावर असून धान खरेदी नाही। चंद्रपुरात सोयाबीनच्या मुद्द्यावरून भारत राष्ट्र समिती आक्रमक। राजुरा तहसील कार्यालयासमोरच सोयाबीन जाळलं, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगावच्या रावेरमध्ये केळी पीक विम्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन। सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत निषेध नोंदवला। अहमदनगरमध्ये फुलांच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। झेंडूसह इतर फुलांचे दर कमी झाल्यामुळे चिंता वाढलेली आहे। दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी थांबवली। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये रानगव्यांचा हैदोस। हळवल आणि कळसुली भागात शेतीचं प्रचंड नुकसान। नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये वातावरण बदलामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। डाळिंब पिकावर फुलगळचा प्रादुर्भाव। लातूरच्या औराद शहाजनी आणि वांजरखेड इथल्या बंधाऱ्यातील पाणी दरवाजे न टाकल्यामुळे वाहून गेले। दोन्ही बंधारे आता कोरडे ठाक। अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीनची 8000 पोती भिजली। सोयाबीन उत्पादकांचं प्रचंड नुकसान। नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे पूर्ण। बीडच्या अंजनवती इथं शेतकरी जालिंदर जाधव यांच्या 4 एकर सोयाबीनला अज्ञातानं आग लावली। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे गावाच्या हद्दीमध्ये चालत्या टेम्पोला आग। चालकाच्या प्रसंगावतेमुळे मोठी दुर्घटना टळली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त 600 किलो बर्फी जप्त करण्यात आली। तब्बल 12,87,404 रुपयांचा माल पकडला। कळसुबाई मंदिरावर जहागीरदार वाडीच्या युवकानं आकर्षक वारली चित्रकला साकारलेली आहे। नवरात्रोत्सवानिमित्तानं शिखरावर भाविकांची गर्दी।